नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. भारत भगवान येशूचा जन्मदिवस मोठा जल्लोषात साजरा. घोडबंदर बायपासला रेड सिग्नल आणि शाळेत प्रवेश देण्याच्या आमिषानं लाखो कळले. जागतिक शांतीचा संदेश देणाऱ्या भगवान येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणजे नाताळचा सण. जागतिक पातळीवर हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा होत असतानाच ठाण्यातील सेंट जॉन द बाप्टिस्ट चर्चमध्ये देखील भगवान येशूचा जन्मदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील ख्रिस्ती बांधवांनी रात्री 12 सुमारास लाडक्या येशूचं दर्शन घेण्याकरता एकच गर्दी केली होती. ठाण्यातील सेंट जॉन द बाप्टिस्ट चर्चमध्ये रात्री 12 पूर्वीपासूनच लाडक्या येशू ख्रिस्ताच्या जन्मासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. चर्चमध्ये दरवर्षीप्रमाणे प्रार्थना झाल्यानंतर त्यांच्या धर्मगुरूंनी त्यांना प्रसादाचं वाटप केलं. त्यानंतर भगवान येशूच्या प्रतिकात्मक तयार करण्यात आलेल्या घरांमध्ये येशूच्या जन्मापासून तर इतर वाटचालीच्या बाबतीतील प्रतिकृती तयार करण्यात आली होती. येशूच्या बालपणातील पाळण्यात असणाऱ्या येशूचं त्यांनी दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी एकमेकांना शुभेच्छा देऊन आजचा उत्सव कशा प्रकारे साजरा करायचा याविषयी नियोजन करून आज दिवसभर मौजमजा करणार असल्याचं सांगितलं. ठाणे महानगरपालिका अगदी घर घेत आहे का? मुक्ती अनधिकृत तर नाही ना? याची खात्री जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोअर्स खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4 मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खात्री जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं. स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. अन्य भागातून ठाण्यात प्रवेश करताना तसंच मुंबईहून ठाण्याच्या बाहेर जाताना घोडबंदर रोडवर होणारी अभूतपूर्व वाहतूक कोंडी फोडण्यासाठी तसंच अवजड वाहनांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी एमएमआरडीएनं हाती घेतलेला घोडबंदर बायपास रोड प्रकल्प जवळपास गुंडाळण्यात आलाय. संरक्षण खातं तसंच पर्यावरण खात्याकडून परवानगीस नकार आणि पर्यायी जागा देण्यास ठाणे महापालिकेनं दाखवलेली असहाय्यता या कारणांमुळे हा प्रकल्प बारगळणार आहे. सन 2005 पासून घोडबंदर बायपास प्रकल्प पुढे रेटण्याचे प्रयत्न होत होते, परंतु या प्रस्तावित मार्गावर संरक्षण दलाचा कॅम्प असल्यानं दलानं या प्रकल्पाला हरकत घेतली होती. त्याशिवाय हा प्रस्तावित मार्ग सीआरझेड क्षेत्रात येत असल्यानं पर्यावरण खात्यानंही परवानगी नाकारली होती. संरक्षण दलानं हरकत घेतल्यानंतर कॅम्प असलेल्या भागात भुयारी मार्ग काढण्याचा पर्याय एमएमआरडीएनं ठेवला होता, परंतु हा पर्यायही संरक्षण दलानं फेटाळला होता. भुयारी मार्गही बांधता येत नाही आणि एलिव्हेटेड मार्गही उभारता येत नाही अशा पात्रीत एमएमआरडीएस सापडली आहे. अखेर एमएमआरडीएनं पर्यायी जागा शोधण्याची जबाबदारी ठाणे महापालिकेला दिली. महापालिकेच्या विकास आराखड्यात पर्यायी जागा असल्यास कळवावं असं पत्र ठाणे महापालिकेला पाठवण्यात आलं होतं. घोडबंदर रोडला समांतर रस्ता ठाणे महापालिकेच्या विकास आराखड्यात आहे. त्याच रस्त्यात काही फेरबदल करून एमएमआरडीएनं बायपासचा आराखडा तयार केला होता, मात्र हे दोन्ही रस्ते सीआरझेड आणि संरक्षण विभागाच्या परवानग्यांमुळे शक्य होणार नाहीत. त्यामुळे बायपास रस्त्यासाठी ठाणे महापालिका हद्दीत जागाच उपलब्ध नसून हद्दी बाहेरून जाणाऱ्या रस्त्याचा विचार करावा लागणार आहे. मात्र पालिकेच्या अखत्यारीत ते काम येत नसून त्याबाबतची कल्पना राज्य सरकारला दिल्याची माहिती ठाणे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. शाळेत प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषानं पालकांकडून लाखो रुपये उकळणाऱ्या भामट्याचा शोध नौपाडा पोलीस घेत आहेत. धर्मेंद्र दामोद चव्हाण असं या भामट्याचं नाव असून काँग्रेस सेवा दलाच्या पुढाऱ्याचा हस्तक असल्याची बतावणी करून त्यानं हा डल्ला मारल्याचं समजतं. तर पोलीस तपासात त्याच्या वास्तव्याचा भिवंडीचा पत्ताही बोगस असल्याचं उघड झालंय. ठाण्यातील काही नामांकित शाळांमध्ये गणल्या जाणाऱ्या पाचपाखड येथील सरस्वती शाळेत केजीमध्ये प्रवेशासाठी पालकवर्गाची झुंबड उडते. याचा गैरफायदा चव्हाण सारखे भामटे घेत असतात.
ठाण्यातील नितीन कंपनी परिसरातील गणेशवाडी येथील घरकाम करणाऱ्या मानसी नाडवे यांच्या पाल्याला केजीत प्रवेश मिळवून देण्याचा आमिष दाखवून चव्हाण यांना मे 2014 मध्ये 50,000 लागले. त्यानंतर माटुंगा येथील वैष्णवी लहाने यांच्याकडून 18,000 आणि राबोडीतील समीर तांबोळी यांच्याकडून तब्बल 8 लाख असा 9.25 लाखांचा त्यांना गंडा घातला. ठाण्यातील एका काँग्रेस सेवादल नेत्याकडे कामाला असल्यानं गरजू पालकांना तो गाठत असे. तसंच रितसर शाळा प्रवेशाचा अर्ज भरून पालकांना शाळेबाहेर उभं ठेवून चव्हाण शाळेच्या आत फेरफटका मारून फसवत असल्याची माहिती पालकांनी दिली. शाळा सुरू होऊनही पाल्याचा प्रवेश न झाल्यानं पालकांनी तगादा लावला. मात्र या भामट्यांना 2 दिवसात रक्कम देण्याचं सांगून टाळाटाळ केल्यानं अखेर पालकांनी पोलीस ठाणा गाठला. बाबा उद्या फी भरावीच लागणार. पैसे पाठवू कसे? चौपाय टीजीएसपी मध्ये खात आहे. हो आहे. गुड. एटीएम कार्ड आहे. आहे. मग पैसे इथल्या शाखेत टाका आणि त्याला कुठल्याही एटीएम मधून काढायला सांगा. बँक नेटवर्कच्या कुठल्याही एटीएम मध्ये तुम्ही टीजीएसपी चे एटीएम कार्ड वापरू शकता. बाबा पैसे मिळाले आता बँकिंग इज नो टेन्शन यार. ठाणे शहरातील काही बड्या मॉलचं व्यवस्थापन वाहनतळांसाठी आरक्षित असलेल्या जागांमध्ये बिनदिक्कत व्यावसायिक कळे चालवित असल्याचा धक्कादायक आरोप करत वर्षाकाठी महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या मॉल संबंधीचा चौकशी अहवाल 6 महिने उलटले तरी गुलदस्त्यात असल्यानं महापालिका प्रशासन आणि चौकशीची मागणी रेटून धरणारे लोकप्रतिनिधी यांच्या कार्यपद्धतीभोवती संशयाचं धुकं गडद बनू लागलंय. वाहनतळांसाठी आरक्षित असलेल्या जागेत इतर कुठलाही व्यावसायिक वापर करता येत नाही असं असताना पूर्व द्रुतगती महामार्गावर व्यवसाय थाटून बसलेल्या काही बड्या मॉलमध्ये वाहनतळांच्या जागेचा बेकायदा व्यावसायिक वापर सुरू आहे असा धक्कादायक आरोप स्थायी समिती सभेत सत्ताधारी शिवसेनेसह विरोधी बाकावरील काही ज्येष्ठ सदस्यांनी केला होता. वाहनतळाच्या जागेत थाटण्यात आलेल्या या बेकायदा गाळ्यांना आतापर्यंत पार्किंग दरानुसार तुरळक दरानं मालमत्ता कराची आकारणी होत असल्याची माहिती यापूर्वीच पुढे आली आहे. यासंबंधीची काही प्रकरणं स्थायी समिती सभेत सदस्यांनी उघड केली असता खडबडून जाग्या झालेल्या मालमत्ता कर विभागानं या सर्व मॉल व्यवस्थापकांना यापुढे व्यावसायिक दरानं मालमत्ता कराची आकारणी केली जाईल अशी माहिती दिली होती. शहरातील प्रमुख मॉलमध्ये कमी अधिक प्रमाणात अशा प्रकारे कराची चोरी असल्याचा आरोप करत यासंबंधीचा चौकशी अहवाल सादर करण्याचं विधानसभा निवडणुकीपूर्वी ठरलं होतं. प्रत्यक्षात 6 महिने उलटले तरी हा अहवाल गुलदस्त्यात राहिल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. महिन्याभरापूर्वीच रुजू झालेल्या नोकरानं व्यवस्थापक लघुशंकेसाठी गेल्याची संधी साधून अवघ्या 5 मिनिटात गिरनार चहाच्या दुकानातून सुमारे 1.5 लाखाची रोकड लांबवली. ही घटना सोमवारी सकाळी घडली. जितेश बाबूराव पाटील असं नोकराचं नाव असून एका एजन्सीच्या माध्यमातून तो नोकरीला लागला होता. त्यानुसार त्याच्या घरी शोध घेतला असता तो घरातूनही गायब असल्यानं अखेर नौपाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ठाण्यातील शिवाजीपद इथं एक गिरनार चहाचं दुकान असून या दुकानाचे व्यवस्थापक तुकाराम चिकणे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार टिटवाळा मांडा इथं राहणारा जितेश पाटील 1 महिन्याभरापूर्वी एका एजन्सीच्या माध्यमातून दुकानात नोकरीवर रुजू झाला होता. सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास चिकणे लघुशंकेसाठी दुकानाबाहेर गेल्याची संधी साधून पाटील यानं 5 मिनिटात गल्ल्यातील 76,000ची रोकड लांबवली. त्यानंतर एजन्सीकडून त्याच्या घराचा पत्ता घेऊन शोध घेतला मात्र तो घरीही परतला नसल्यानं चिकणे यांनी मंगळवारी नौपाडा पोलिसात गुन्हा दाखल केलाय. आजच्या ठळकगडामोडी शेवटी पुन्हा एकदा ठाण्यात भगवान येशूचा जन्मदिवस मोठा जल्लोषात साजरा. कोडबंदर बायपासला रेड सिग्नल आणि शाळेत प्रवेश देण्याच्या आमिषानं लाखो कळले. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेट आदर्शनगर समोर कोलवाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773503326. आमचा ईमेल आयडी aawajmajha.tvnews@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास युट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.